आकाशवाणी नागपूर केंद्र प्रसारित करीत आहोत वन्यजीव सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम मेळ वन संवर्धन संरक्षणाचा. लेखक सचिन लाडोळे, सादर करते सदानंद कांबळी. आपल्या भूतलावर निरोगी वातावरण आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्राणी वनस्पती आणि सागरी प्रजाती मानवा इतक्याच किंबहुना त्याही पेक्षा जास्त महत्वाच्या आहेत. इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था ही अन्नसाखळीतील वेगवेगळ्या सजीवांमधील आपापसातील संबंध होय. पृथ्वीवरील प्रत्येक जीवाचं अन्नसाखळीत एक विशिष्ट असं स्थान आहे. या अन्नसाखळीत मानवाचं स्थान नसलं तरीही कोणत्याही प्राण्यांचं किंवा वनस्पतींचं अडणार नाही. पण माणूस सोडून एखादा सूक्ष्मजीव किंवा सस्तन प्राणी नसेल तर संपूर्ण अन्नसाखळी कोलमडून पडेल. त्यामुळे वन्यजीवांच्या परस्पर संबंधाविषयी, निसर्गातल्या विविध घडामोडींमध्ये असलेल्या त्यांच्या सहभागाविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी, त्या दृष्टीने 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर हा आठवडा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असतो. वाघ हा भारताचा राष्ट्रीय वारसा आहे. भारत सरकारनं 1 एप्रिल 1973 पासून प्रोजेक्ट टायगर म्हणून ओळखली जाणारी योजना तयार केली आहे. प्रोजेक्ट टायगरचं उद्दिष्ट म्हणजे व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात उत्तम वन्यजीव व्यवस्थापनाद्वारा वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचं संवर्धन आणि संरक्षण करणं आणि त्यांची संख्या वाढवणं आहे. वाघांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आजवर शासनानं प्रयत्न केले आणि आज भारतात 2023 अलीकडील सुधारणांसह प्रोजेक्ट टायगरची व्याप्ती 55 व्याघ्र प्रकल्पांसह वाढली आहे. सुमारे 43,513 चौरस किलोमीटर संरक्षित क्षेत्राला कोर क्षेत्र म्हणून अधिसूचित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यात 6 राष्ट्रीय उद्याने, 52 अभयारण्ये अशी एकूण 58 वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या 3.26% इतके आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा पूर्व विदर्भातील एक महत्वाचा प्रकल्प. येथील दिवसेंदिवस वाढती वाघांची संख्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटकांना आकर्षित करते. कोळसा चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वृंदन काटकर या प्रकल्पाच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबींवर प्रकाश टाकताना सांगतात. ताडोबामध्ये निसर्ग पर्यटन 1998 पासून सुरू झाले. कोरमध्ये एकूण 6 गेट आहेत. 6 गेट म्हणजे मोहर्ली, नवेगाव, खुलारा, खुटवंडा, झरी आणि पांगडी. त्याच्यानंतर बफर क्षेत्र जेव्हा घोषित झालं, बफरमध्ये सध्याच्या घडीला एकूण 16 गेट आहेत. निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भरपूर फायदा होत आहे. म्हणजे अधिवास विकासाची कामे असतील किंवा वन्यजीव संवर्धनाची कामे असतील. आज निसर्ग पर्यटनामुळे बफर क्षेत्रातील जवळपास 95 गावं आहेत तर 30-35 गावांना निसर्ग पर्यटनाचा चांगला फायदा मिळत आहे आणि जवळपास 5,000 कुटुंबांना त्याच्यातून लाभ मिळत आहे. मग जिप्सी ड्रायव्हर असतील, जिप्सी मालक असतील, पर्यटक मार्गदर्शक असतील, होमस्टे आहे, एक साखळी आहे जी रोजगाराची, ती निर्माण झालेली आहे आणि त्या माध्यमातून वन व वन्यजीव संवर्धनास हातभार लागत आहे. निसर्ग पर्यटनासोबतच मग वेगवेगळ्या माध्यमातून पर्यटन करण्यात येत आहे. त्यामध्ये जसं सीतारामपेटला बोटिंग आहे, मोहर्ली तलावामध्ये कायाकिंग नावाचा हा एक बोटिंगचा प्रकार आहे, तर त्या माध्यमातून सुद्धा पर्यटन होत आहे. असं एकूणच विचार केलं तर निसर्ग पर्यटन चांगल्या पद्धतीने ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये सुरू आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये आता 90 जास्त वाघाची संख्या आहे आणि प्रकल्पामध्ये वाघ हा मुख्य आकर्षण असल्यामुळे देश विदेशातून लाखो पर्यटक दरवर्षी येत असतात. गेल्या 20 वनविभाग आणि अन्य यंत्रणा यांनी राबवलेल्या उपक्रमांमुळे भारतात नष्ट होत चाललेल्या वन्यजीवांची संख्या परत वाढायला लागली आहे. भारतात अनेक प्रकारची वने आहेत. त्यात वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्प हा विदर्भातील एक महत्वाचा प्रकल्प आहे. जंगलांची सलगता हे या अभयारण्याचं वैशिष्ट्य असून ही सलगताच वन्य प्राण्यांच्या विशेषतः वाघांच्या संवर्धनात महत्वाची ठरत आहे. या प्रकल्पाविषयी माहिती देताना नवीन बोर प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राह्मणे सांगतात. बोर हे छोटस पण नितांत सुंदर व्याघ्र प्रकल्प नागपूर व वर्धा जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर पसरलेला आहे.
बोरव्याघ्र प्रकल्पात पांझडी प्रकारचे जंगल असले तरी पावसाळ्यात गर्द हिरव्या झाडीमुळे सुंदर घनदाट भासते. मधोमध असणारी गवताची कुरणे सकाळ सायंकाळ त्यामध्ये चितळ सांबरांच्या कडपाने भरून जातात. इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात वाघ, अस्वल, बिबट व रानकुत्रे अशा मांसभक्षी प्राण्यांचे दर्शन हमखास होऊ शकते. वन्य प्राण्यांसोबतच पक्षी निरीक्षणासाठीही बोर व्याघ्र प्रकल्प हा एक चांगला पर्याय आहे. या ठिकाणी मला विशेष सांगावेसे वाटेल, वेळोवेळी फुलपाखरांच्या देखील नोंदी घेण्यात आलेल्या असून जवळपास 114 फुलपाखरांच्या नोंदी झालेल्या आहेत. बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याची उत्तम कालावधी म्हणजे जानेवारी ते जून आहे आणि फरवरी ते मे या कालावधीमध्ये आपणास वन्य प्राण्यांचे हमखास साइटिंग होणारच. बोर व्याघ्र प्रकल्प हा पूर्वी अस्तित्वात असलेला बोर व न्यू बोर अभयारण्य मिळून बनलेला व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील 6वा तर देशातील 47वा व्याघ्र प्रकल्प आहे. बोर व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ 816.27 स्क्वेअर किलोमीटर असून त्यामध्ये कोर क्षेत्राचे क्षेत्रफळ एकूण 138.12 स्क्वेअर किलोमीटर आहे तर बफरचे क्षेत्रफळ 678.15 स्क्वेअर किलोमीटर आहे. बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये मुख्यतः वाघ, बिबट, रानकुत्रे, अस्वल, रानडुक्कर, कोल्हा, सांबर, चितळ, नीलगाय, गौर इत्यादी महत्वाचे प्राणी आढळतात. महत्वाचे म्हणजे अस्वलींमध्ये देखील ल्युसिस्टिक स्लॉथ बियर आढळते, ते येथील स्पेशल आहे. वनांचा प्रकार जर बघितला तर उष्णकटिबंधीय मिश्र वनस्पती येथे आढळून येतात. तसं पाहिलं तर मानव आणि वन्यजीव संघर्ष हा काही नवीन नाही. प्रत्यक्षात गेल्या काही शतकांपासून मानव आणि वन्यजीव यांच्यात संघर्ष चालू आहे. सध्याचा विचार केला तर जीवित हानी होण्याचे प्रमाण अल्प झाले आहे, परंतु संपूर्ण भारतभर असणारे मानव आणि वन्यजीव संघर्षाचे स्वरूप पालटून देशातील ठराविक ठिकाणी त्याची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येते. तसेच विविध ठिकाणी स्थानिक वन्यजीवानुसार होणारे परिणामही पालटत आहेत. पण काळ पुढे सरला तशी मनुष्य संख्या वाढली, अतिक्रमण वाढली, जंगलांमध्ये जाणाऱ्या लोकांची संख्या वाढली, जंगलतोडीचं प्रमाणही वाढलं. या बदलांमुळे वन्यजीवांचा अधिवास आक्रसू लागला आणि संघर्षाच्या ठिणग्या पडू लागल्या. हा संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीनं शासनानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AIच्या मदतीनं मानव वन्यजीव संघर्ष कमी करणं आणि बफर क्षेत्रातील लोकांची वन्यजीवांपासून सुरक्षा करण्याच्या दृष्टीनं तसंच जंगलात लागणारी वनपणव्यांची पूर्वकल्पना मिळण्याच्या दृष्टीनं उपाययोजना केल्या आहेत, ज्यामुळं मानव आणि वन्यजीव दोन्ही सुरक्षित राहतील. याविषयी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ल सांगतात. जैसे सभी लोगों को पता है कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस एक नई विधा है, हर क्षेत्र में इसका यूज हो रहा है, तो हमने फॉरेस्ट मैनेजमेंट में भी इसका यूज करना भी शुरू किया है. पूरे देश का सबसे पहला जो फायर डिटेक्शन सिस्टम है फॉरेस्ट में फायर डिटेक्ट करने के लिए, वो हमने पिंच बैग प्रकल्प में लगाया है. जो टावर है उसमें PTZ कैमरा है, 360 डिग्री मूव करता है, इसका रेंज 15 से 20 किलोमीटर है एंड ये फायर को दिन में भी डिटेक्ट कर सकता है, रात में भी डिटेक्ट कर सकता है. इसमें एक्चुअली फायर की इंटेंसिटी ज़्यादा हो रही है, कम हो रही है, कहाँ ज्यादा बड़े फायर लगे हैं, ये सारे डिफरेंशिएट कर करके बताता है. ये जो इसमें से स्मोक निकलता है फायर, उसको डिटेक्ट करता है एंड उसके आधार पे कैलकुलेट करता है. इसमें जो है सैटेलाइट सिस्टम भी है, तो सैटेलाइट सिस्टम से भी अगर मान लीजिए किसी कार का जो कैमरा है कुछ समय के लिए रुका हुआ है, तो सैटेलाइट सिस्टम द्वारा फीड भी देता है. एंड ये जो इसमें वेदर सिस्टम सैटेलाइट से वेदर का भी इंफॉर्मेशन मिलता रहता है, कहाँ कहाँ फायर लगने की ज्यादा चांसेस है, परसों कहाँ कहाँ लगने के चांसेस है, एक हफ्ते बाद कहाँ लगने के कितने चांसेस है, वो सब सारा ही बताता है. तो इससे हमारा क्या होता है, फायर को हमारे पास जो रिसोर्सेज हैं उसको पुल कर करके उस जगह पे हम पहले से तैयार रहते हैं, कैसे हम फायर मैनेज कर सकते हैं. दूसरा, हमने AI बेस्ड सिस्टम का यूज अभी मैन एनिमल कॉन्फ्लिक्ट को कंट्रोल करने में हम कर रहे हैं. इसमें जैसे भी अगर कोई टाइगर है या लेपर्ड है या स्लॉथ बियर है, उस कैमरे के सामने से गुजरता है, उसका रेंज करीब 300-400 मीटर उसका जो कैमरा लगा हुआ है एंड 180 डिग्री वो घूमता रहता है. एक कैमरे से हम करीब 700-800 मीटर हम लोग उसको डिटेक्ट कर सकते हैं. तो इसमें जैसे अलर्ट आते हैं, वो अलर्ट जिसका जिसका नंबर रजिस्टर्ड होता है वो सबको चला जाता है, उसी में लाउड स्पीकर भी है, उसे कनेक्ट कर सकते हैं हम लोग, तो वो कमेटी को भी उसी समय वो बता सकते हैं. तो इसके द्वारा भी हम लोग मैन एनिमल कॉन्फ्लिक्ट जो है ना उसको कंट्रोल करने का कोशिश कर रहे हैं. कोई भी टाइगर कहाँ मूव कर रहा है उसका मतलब डेटाबेस हम लोग अपने पास रख रहे हैं, किसी भी पर्टिकुलर टाइगर का किस किस एरिया में मूवमेंट है, कहाँ उसके मिलने की संकेता है, वो उस पर भी हम AI के द्वारा यूज करने के प्रयत्न हम लोग कर रहे हैं. वन्य प्राणी मानव संघर्ष हा जंगलालगतच्या गावांमध्ये नेहमीच दिसून येतो. वन्य प्राणी मानव संघर्षात
मानवाचे किंवा पाळीव प्राणी यांचे नुकसान समजा झाले तर शासन सर्वतोपरी मदत करते. याविषयी प्रकाश टाकताना प्रसिद्धी व माहिती अधिकारी वने महाराष्ट्र राज्य श्रीमती रामेश्वरी बोंगाडे सांगतात, जेव्हा मानव वन्यजीव संघर्ष घडतो तेव्हा ती वेळ अत्यंत अनफॉर्च्युनेट असते. बऱ्याचदा गोष्टी क्रिटिकल होतात पण त्याच्यातूनच आपल्याला मार्ग काढणे आवश्यक आहे. मानव वन्यजीव संघर्षाचे भविष्य हे मानव वन्यजीव सहजीवनामध्येच आहे, कारण जेवढं मनुष्य आणि मानव महत्त्वाचा आहे तितकंच महत्त्वाचं निसर्गाच्या दृष्टीने, पर्यावरणाच्या दृष्टीने वन्यजीव देखील अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान याकरिता नुकसान भरपाई प्रदान करणे अधिनियम 2023 नुसार विविध प्रकारच्या घटनांमध्ये महाराष्ट्र राज्य वन विभाग यांच्याकडून नुकसान भरपाई देण्यात येते. सर्वप्रथम मानवी जीवितहानी झाल्यास रुपये 25 लाख याची तरतूद असून जर कायमस्वरूपी दिव्यांगत्व आले तर रुपये 7,50,000 रुपयांची तरतूद महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली आहे. मानवाला जर गंभीर इजा झाली तर रुपये 5 लाख देण्यात येतात आणि किरकोळ इजा जर झाली तर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आल्यास उपचाराचा खर्च किंवा फक्त 50,000 रुपये यापैकी जी कमी असेल तितकी रक्कम महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येते. त्यासोबतच पाळीव प्राण्यांना देखील इजा होऊ शकते ज्याच्यामध्ये गाय, म्हैस किंवा बैल यांचा समावेश होतो. तर पाळीव प्राण्यास इजा झाल्यास पशूच्या बाजार किमतीच्या 75% किंवा फक्त 70,000 रुपये यापैकी जी कमी असेल ती रक्कम महाराष्ट्र शासनाकडून दिली जाते. यासोबतच शेतपीक नुकसान जर वन्यजीवांमार्फत झाले तर त्याच्यासाठी देखील नुकसान भरपाई महाराष्ट्र शासनाकडून दिली जाते. ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ह्या स्पष्ट आणि विशेष स्वरूपात दिल्या आहेत आणि त्या जाणून घेण्यासाठी मी सर्वांना विनंती करते की महाराष्ट्र वन प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा किंवा नुकसान याकरिता नुकसान भरपाई प्रदान करणे अधिनियम 2023 आपण जास्त माहितीसाठी पाहावा. जंगलातील वन्य प्राण्यांमध्ये वन्य प्राणी अस्तित्वासाठी संघर्ष बरेचदा आढळून येतो आणि त्यात बरेचदा वन्य प्राणी गंभीररित्या जखमी होतात. मग अशा वेळी त्यांच्यावर वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. नागपुरात अशा जखमी प्राण्यांवर उपचार केले जातात याविषयी माहिती देत आहेत गोरेवाडा प्रकल्पातील सहाय्यक व्यवस्थापक श्रीमती सारिका खोत. गोरेवाडा प्रकल्पातील 25 हेक्टर क्षेत्रामध्ये 2015 साली वन्यजीवांना संरक्षण आणि निवारा देण्याच्या उद्देशाने वनविकास महामंडळाद्वारे वन्यप्राणी बचाव केंद्राची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये वन्यजीवांच्या उपचारासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ व महाराष्ट्र वनविकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सुसज्ज असे ॲनिमल हॉस्पिटल व प्रयोगशाळा उभारण्यात आली असून यामध्ये वन्य प्राण्यांच्या उपचारासाठी डॉक्टरांची एक चमू सतत कार्यरत असते. आपण बघतच आहात की सद्यस्थितीत मानव वन्यजीव संघर्ष प्रकर्षाने वाढतच आहे, तेव्हा या संघर्षामध्ये सापडलेले वन्यजीव, अनाथ व जखमी वन्यजीव यांना वन्य प्राणी बचाव केंद्रात रेस्क्यू करून आणलं जाते, तेव्हा त्यांच्यावरती उपचार करून त्यांचे पुनर्वसन व व्यवस्थापन या केंद्रामार्फत केले जात आहे. एखादा वन्य प्राणी बचाव केंद्रात आल्यानंतर त्याला ट्रान्सपोर्ट केजमधून ट्रीटमेंट केजमध्ये शिफ्ट करणे, त्या प्राण्यांच्या उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये हजर राहणे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला खाद्य पुरवठा करणे, तसेच तो प्राणी जिथे ठेवलेला आहे त्या ठिकाणच्या साफसफाईकडे विशेष लक्ष देणे, त्यानंतर प्राण्यांचे उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा ट्रीटमेंट केजमधून सेलमध्ये शिफ्ट करणे, तसेच त्याचे सतत CCTV मार्फत मॉनिटरिंग करणे आणि ही सर्व करत असताना तो प्राणी कुठल्याही प्रकारच्या स्ट्रेसमध्ये जाणार नाही याची काळजी घेणे इत्यादी कामे येथील चमूद्वारे चोखपणे केली जात आहेत. सद्यस्थितीत या केंद्रामध्ये वाघ, बिबट, अस्वल, तृणभक्षी प्राणी, सरपटणारे प्राणी तसेच पक्षी इत्यादी असून यांचे उत्तमरित्या व्यवस्थापन या केंद्रामार्फत केले जात आहे. आजवर या केंद्रामार्फत जवळपास 400 वन्य प्राण्यांवरती उपचार करून त्याचे पुनर्वसन व व्यवस्थापन करण्यात आले आहे. तसेच या केंद्रामार्फत पशुवैद्यकीय अधिकारी, वनाधिकारी व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना वन्यजीवांबाबत विविध प्रकारचे प्रशिक्षण सुद्धा दिले जात आहे. या केंद्राची एक उल्लेखनीय बाब म्हणजे झोनाटिक डिसीस यावर संपूर्ण भारतामध्ये वन हेल्थ नावाने एक प्रकल्प सुरू करण्यात आला आहे आणि या प्रकल्पामध्ये वन्य प्राण्यांच्या विविध चाचण्या करण्यासाठी या केंद्रातील प्रयोगशाळेची निवड करण्यात आली आहे.
वाघांची संख्या वाढणे हे एक प्रकारचे चांगल्या वनसंवर्धनाचे द्योतक आहे, कारण वाघांची चांगली संख्या असण्यासाठी त्यांचा नैसर्गिक अधिवास उत्तम असणे आवश्यक आहे. म्हणजेच वाघांसाठी चांगले अन्न निवारा असलेले जंगल असणे आवश्यक आहे. वन्यजीव संस्थेच्या अहवालानुसार 2022 व्याघ्र गणनेनुसार महाराष्ट्रात जवळपास 444 वाघ आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण भारत सरकार यांनी राज्य सरकारांच्या सहकार्याने घेतलेल्या अग्रगण्य उपक्रमांमुळे हे उल्लेखनीय संवर्धन यश प्राप्त झाले आहे यात शंकाच नाही. महाराष्ट्राचे हे व्याघ्र वैभव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा वन विभागाचा मानस आहे. वन्यजीव सप्ताहानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिस्वास यांनी राज्यातील जनतेला केलेलं हे आवाहन ऐकूया. नमस्कार. सर्वप्रथम सध्या सुरू असलेल्या वन्यजीव सप्ताहाबद्दल मी सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छिते. वन्यजीवांचे मानवाच्या आयुष्यातील महत्त्व हे अनन्यसाधारण आहे आणि हे महत्त्वाचे अधोरेखित करण्यासाठी दिनांक 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या दरम्यान वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. सदर सप्ताह दरम्यान महाराष्ट्र राज्य वन विभागात वन्यजीवांचे महत्त्व जनमानसापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम साजरे केले जातात. मी हे सांगू इच्छिते की महाराष्ट्र राज्यातील एकूण वनक्षेत्र वाढले असून त्याचसोबतच वन्यजीव असे तृणभक्षी प्राणी, मांसभक्षी प्राणी इत्यादी यांची देखील संख्या वाढलेली आहे. याबाबत मी महाराष्ट्र राज्य वन विभागात क्षेत्रीय स्तरावरती काम करणाऱ्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन करते. त्यासोबत सदर संरक्षण संवर्धनामध्ये स्थानिक लोकांची मदत मिळत असल्याने त्यांचेही अभिनंदन करते. सद्यस्थितीत राज्यामध्ये मानव वन्यजीव संघर्षाचा मुद्दा हा एक महत्त्वाचा विषय असून हा संघर्ष सहजीवनामध्ये परावर्तित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वन विभाग सर्वोत्तपरी कार्यरत आहे. यामध्ये आमचे क्षेत्रीय कर्मचारी तर कार्यरत आहेतच, त्यासोबतच स्थानिक लोकांनी हा संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त सहकार्य करावे. तरी मी आकाशवाणीच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करते की वन्यजीव हा मानवी जीवनाप्रमाणेच अत्यंत महत्त्वाचे असून मानव वन्यजीव सहजीवनातूनच शाश्वत विकासाचे भविष्य सुनिश्चित करता येईल. सर्वांना पुनश्च मी वन्यजीव सप्ताहाच्या शुभेच्छा देते. धन्यवाद. तेव्हा आजच्या वन्य प्राणी सप्ताहानिमित्त आपण सर्वजण प्रतिज्ञा घेऊया, जंगल आणि वन संवर्धन यासाठी सजग आणि कटिबद्ध होऊया. आताच आपण ऐकलं वन्यजीव सप्ताहानिमित्त विशेष कार्यक्रम मेळ वन संवर्धन संरक्षणाचा. निवेदन शंतनू ठेंगडी आणि प्रांजली बाविस्कर यांचं, लेखक सचिन लाडोळे आणि सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.